नमस्कार. वास्तु रविराज वास्तु संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये मी वृषाली तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मागील भागात तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेतली होती, पण या भागात आपण श्रीयंत्र व कुबेर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत भारतातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर रविराज अहिरराव. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. सरांची ठाणे, पुणे, सिंगापूर, सिडनी, ऑस्ट्रेलिया व दुबई येथे कार्यालय आहेत. तसेच भारतासह 23 देशात 32,000 पेक्षा जास्त संतुष्ट ग्राहक आहेत. 7,700 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षित करून चांगले आणि यशस्वी असे वास्तुतज्ञ बनवलेलं आहे. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक सर्व प्रकारच्या वास्तूंचं मार्गदर्शन करून यशस्वी असा हातखंडा असणारे डॉक्टर रविराज आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आणि ते आपल्याला श्री यंत्र व कुबेर याविषयी माहिती करून देणार आहेत. तर आता आपल्या आपण विषयाला सुरुवात करूया. सर, आजचा आपला विषय खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे माझा पहिला प्रश्न, सर, यंत्र म्हणजे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी असे हजारो प्रकारची यंत्र त्यांनी विकसित केली. यंत्र म्हणजे काय? तर एक असं विशिष्ट डिझाईन असतं ज्याच्यामध्ये बिंदू, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, काही पक्षी, व्यक्ती, फुलं अशा त्याच्यामध्ये काही डिझाईन्स असतात. आणि विशेष म्हणजे बीजमंत्र म्हणजे एक अक्षरी मंत्रापासून तर मोठ्या मंत्रापर्यंत असे अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये देवतांचे नावं, बीजमंत्र आणि मंत्र अशा सगळ्या गोष्टी तिथे एकत्र असतात. आणि ते यंत्र एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण करतो, जी ऊर्जा मानवाला लाभदायी असते. मी मानव हा शब्द वापरतोय, माणूस सुद्धा नाही तर मानव. मानव हा शब्द आपण जेव्हा वापरतो त्याचा अर्थ अखिल मानव जातीसाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांना ती जी ऊर्जा आहे त्या यंत्रातून जी निर्माण होते ती ऊर्जा या भूतलावरच्या प्रत्येक माणसाला लाभदायी असते. तर यंत्र म्हणजे ऊर्जा निर्माण करणारे एनर्जी सर्किट्स. लिटरली मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना किंवा एरवीसुद्धा या यंत्रांना एनर्जी सर्किट्सच म्हणतो, जे बेसिकली मी तुम्हाला असं म्हणेन की ती ऊर्जा तुमचा वाईट गोष्टींचा निपात, वाईट शक्तींचा किंवा वाईट निगेटिव्ह एनर्जीचा निपात आणि पॉझिटिव्ह एनर्जीच्या माध्यमातून तुमची प्रगती, तुमचं यश अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला देत असतात. नक्की सर, यंत्राविषयी माहिती जाणून घेतली, पण सर मंत्र म्हणजे नेमकं काय? मंत्र म्हणजे एक संक्षिप्त स्वरूपात सांगायचं झालं तर या यंत्रांना उद्दीपित करणारे, चार्ज करणारे आणि त्या यंत्रातून अतिशय प्रभावशाली ऊर्जा स्रोत निर्माण करणारे एक शब्दसमूह. पण या शब्दसमूहामध्ये एक अशी ताकद असते की ती ते जे मंत्र आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा त्या मंत्राच्या उच्चारणातून आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही अशा व्हायब्रेशन्स निर्माण होतात, त्या आपल्या शरीराला किंवा शरीरातल्या प्रत्येक चक्राला ॲक्टिवेट करतात, आपली प्रोडक्टिव्हिटी, एफिशियन्सी, स्टॅमिना हे सगळं वाढवतात. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण योगासनं करतो किंवा बेसिकली मी असं म्हणेन की श्वसनाचे वेगवेगळे प्रयोग प्रकार केल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी ओंकार घेतो आणि जेव्हा तो ओम असा जो काही उच्चार करायला लागतो म्हणजे त्याचा जो विधिवत आहे, मी आता जस्ट एक म्हणजे त्याला मी सॅम्पल म्हणेन त्याला ते दिलं, नाही तर अ असा जो प्रकार त्याचा जो असतात, तेव्हा जेव्हा तुम्ही तो ओंकार घेता ना तर तेव्हा तुम्हाला मी असं म्हणेन की आपल्या शरीराच्या बॉटम म्हणजे अगदी मूलाधार चक्रापासून अगदी सरळ वरती सहस्त्रार चक्रापर्यंत एक एक चक्र तुमचं उद्दीपित किंवा ऍक्टिव्हेट होताना त्या व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतात आणि त्यातून तुमच्या शरीराचा स्टॅमिना, तुमच्या शरीराची प्रोडक्टिव्हिटी, एफिशियन्सी वाढते. आणि ह्या ध्वनी लहरी जेव्हा आजूबाजूच्या आसमंतात पसरतात तेव्हा त्या ध्वनी लहरी त्या आजूबाजूच्या आसमंताला सुद्धा शुद्ध करतात, पवित्र करतात आणि चांगल्या गोष्टींची निर्मिती करतात. आणि या यंत्रांना ते आणखीन स्ट्रॉंग चार्ज करतात आणि चांगल्या ऊर्जा मिळतात. सर,
तर मग यंत्र आणि मूर्ती यामध्ये गुणात्मक फरक काय? मूर्ती म्हणजे एखाद्या देवतेचं जे काय आपण एक चित्र म्हणू, एका सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, म्हणजे गणपती मग ती सोंड, गण, कान, वक्रतुंड किंवा म्हणजे असं जे काय तुंदिल तनू असं जे काय त्याचं वर्णन, ते संपूर्ण त्याचं शारीरिक वर्णन हे तुम्हाला त्या मूर्तीमधून तुम्हाला ते तुम्हाला दिसत असतं. म्हणजे एक प्रकारे त्या देवतेचा एक आभास मूर्तीच्या रूपात तुम्हाला असतो. तर यंत्रामध्ये त्या देवतेचं चित्र असतंच असं नाही, काही यंत्रांमध्ये त्या देवतेचं चित्र असतं, पण मूलतः मगाशी मी जसं सांगितलं की एका बिंदूपासून वेगवेगळे वर्तुळ, त्रिकोण वगैरे अशा सगळ्या त्रिमिती आकृत्या आणि शब्द समुच्चय यामधून बेसिकली ती जी निर्मिती होते. आणि याच्यामध्ये बेसिक कसं आहे ना की हे यंत्र म्हणजे त्या देवतेचं शक्ती केंद्र. म्हणजे आज आपण ज्या श्रीयंत्राबद्दल बोलणार आहोत तर ते सर्वसामान्य माणूस ते लक्ष्मी देवतेच्या शक्तीचं केंद्र असं त्याला आपण म्हणतो. आणि यंत्र हे निश्चितच एका मूर्तीपेक्षा प्रचंड प्रभावशाली असतं. आणि यंत्रावर तुम्ही जी एखाद्या मूर्तीसमोर तुम्ही साधना करणं त्याचं जे फलित मिळतं तीच साधना जर तुम्ही त्या देवतेच्या यंत्रासमोर केली तर त्याचं फलित हे कैक पटीने अधिक जास्त असतं. त्यामुळे एक लक्षात घ्या की मूर्ती ही एक सामान्य स्वरूप आहे तर यंत्र हे एक प्रभावशाली स्वरूप आहे, एवढं मी नक्की सांगू शकतो. नक्की सर, आजचा आपला विषय आहे श्रीयंत्र आणि कुबेर याची माहिती. मग पहिला श्रीयंत्राकडे वळते सर, श्रीयंत्र म्हणजे नेमकं काय सर आणि का वापरावं? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की श्रीयंत्र हे आदिशक्तीचं शक्ती केंद्र आहे. मग त्याला आज मी असं म्हणेन की वेगवेगळ्या ग्रंथकर्त्यांनी आणि अभ्यासकांनी त्याचं भरपूर विश्लेषण दिलं आहे. म्हणजे अगदी साधं सिंपल मी गोष्ट सांगेल की आद्य शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर जे लिखाण केलंय, श्रीविद्या नावाचे दोन खंडात्मक ग्रंथ त्यांनी लिहिले आणि त्याची बेसिकली जर आज आपण पाहिलं तर ते जवळजवळ 6000 पानांचं साहित्य आहे. आणि त्याचा अतिशय ज्याला मी असं म्हणतो की ऍबस्ट्रॅक्ट किंवा संक्षिप्त स्वरूप म्हणजे ते सुद्धा 100 श्लोकांचं आहे. ते पुस्तक म्हणजे सौंदर्य लहरी. सौंदर्य लहरी या पुस्तकामध्ये 100 स्तोत्र आहेत आणि या 100 स्तोत्रांच्या माध्यमातून मी असं म्हणेन की त्यातलं एक एक स्तोत्र, एक एक कवच म्हणजे श्रीयंत्रातल्या एकेका भागाचं वर्णन. म्हणजेच याचा अर्थ 100 विविध यंत्रांचं एकत्रीकरण करून तयार झालेलं यंत्र म्हणजे श्रीयंत्र. दुसरीकडे आदिशक्तीचं केंद्र, शक्ती केंद्र. आदिशक्ती म्हणजे काय? तर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही अत्यंत प्रभावशाली देवतांचं शक्ती केंद्र. महाकाली तुमच्यावर येणाऱ्या संकटांचं निर्दालन करते, महालक्ष्मी तुम्हाला धनसंपत्ती आणि प्रसिद्धी देते, तर महासरस्वती तुम्हाला शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगती देते. आणि माणसाला, एका माणसाला ज्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी लागतात तर या तिन्हीमध्ये त्या सगळ्या समाविष्ट होतात. म्हणजे ती व्यक्ती सर्व प्रकारचे त्याला लाभ या एका यंत्राच्या माध्यमातून त्याला मिळतात. रुद्रयामल ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की 16 महायज्ञ जर तुम्ही केले त्यापासून जे पुण्य तुम्हाला मिळतं तेवढं पुण्य श्रीयंत्राच्या साधनेतून, पूजनातून तुम्हाला मिळतं. दुसरीकडे आणखीन सुद्धा काही अशा ग्रंथांमध्ये म्हटलंय की तुम्ही एखादा लक्ष्मीचा 1,500,000 मंत्राचा जप करा आणि त्याच समोर जर तुम्ही श्रीयंत्राची पूजा करा, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा, तर त्या 1,500,000 मंत्रांच्या इक्विव्हॅलंट एवढा प्रभाव, एवढं शक्ती तुम्हाला या श्रीयंत्रातून मिळते. श्रीयंत्र म्हणजे नवदुर्गांचं शक्ती केंद्र. शिवाय मी असं म्हणेन की नवदुर्गांचं शक्ती केंद्रासोबत आपल्या शरीरामध्ये पण 7 प्रमुख चक्र आहे, तर तसे अनेक वेगवेगळे आणखीन मायक्रोचक्र आहेत. त्यातले मी असं म्हणेन की 2 आणखीन ती जी ज्याला आपण सूक्ष्मचक्र म्हणू अशा 9 चक्रांचं पण ते एक शक्ती केंद्र आहे. नक्की सर, श्रीयंत्राविषयी अजूनही माहिती जाणून घ्यायची आहे, पण सध्या वास्तुरविराज वास्तुसंस्कृती या कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती.